ठिकाणी मात्र त्या गोलंदाजीवरती हावी ठरणार। तर या ठिकाणी मंगेश कर्डे साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी देखील एक चॉईस केलं होतं आणि तो चॉईस नाही भाई, तो म्हणजे संकेत बाबरे, आणि म्हणूनच तोच चॉईस पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतोय। नक्कीच नक्कीच, माझ्याकडे एक लिस्ट आले प्रत्येक यांनी खेळाडू चॉईस केलेले मॅन ऑफ द मॅच साठी। माझ्याकडे 22 खेळाडूंची लिस्ट आली, म्हणजे दोन्ही संघाच्या 11-11 खेळाडूंची लिस्ट आली, म्हणजे त्यामधील एक विजेता नक्की ठरणार आहे अशी लिस्ट आली आहे माझ्याकडे। म्हणजे 500 रुपये क्रेडिट कार्ड डेबिट होणारच आहेत। तर पाहूया आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। पंच मिलिंद बागडे या ठिकाणी इशारा करतात, पहिला चेंडू वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, अक्षरशः वाइड लाईनच्या दिशेने टाकलेला हा चेंडू होता, वेगवान चेंडू। मी म्हटलं आहे की संकेत बाबरे या ठिकाणी ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय, ज्या प्रमाणे गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, त्याचं जे क्रिकेटमधील जे कौशल्य आहे ना, तो दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे सुधारत आहे। एक नवोदित खेळाडू ज्या प्रकारे वंजारपाडा संघामधून हे घडत आहेत, वंजारपाडा गावाचं नाव मात्र यांनी कर्जत टेनिस क्रिकेट पटलावरच नव्हे तर कर्जतच्या बाहेर देखील गाजवलंय। दुसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर फटकावण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एज लागली गेली, पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावत जाऊन त्या ठिकाणी त्या चेंडूला पकडणार। तत्पूर्वी मात्र विजय पवार आपल्या अमराई संघाचं खातं खोलतोय एका या धावसंख्येने। दोन चेंडूची फेकी झाली, एक हे एक या धावसंख्येवरती अमराई संघ जाऊन पोहोचते। तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा सजवलं जातंय। पियुष बाबरे देखील चांगल्या प्रकारची भूमिका बजावतो नेहमी यष्टी रक्षकाच्या मध्ये। यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडच्या आदित्यकडून जो होता पहिल्या दोन चेंडू मध्ये, परंतु आता स्ट्राइक एंड वरती जाऊन तो त्या ठिकाणी फटका खेळतोय। तत्पूर्वी या ठिकाणी धावा मिळवतात त्या मात्र दोन धावा। संभाजी सर, दोन खेळाडूंवरती पारितोषिक या ठिकाणी म्हणजे बीट लागले गेले, एकीकडे संकेत बापरे दुसरीकडे विजय पवार। जरूर आपण बहुतेक जणांनी आपण पाहिलं गेलं अर्ध्या जणांनी विजय पवारला ठरवलंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेईल आणि अर्धेच म्हणाले संकेत बापरे। जरूर चेक करूया आपण या मॅच एंड परत। नक्कीच हे दोन मजबूत संघ आहेत आणि या मजबूत संघामधील हे आधारस्तंभ आहेत ज्याच्यावरती संपूर्णपणे मदार आहे। वंजारपाडा संघाची बऱ्यापैकी मदार संकेत बाबरेवरती असणार आहे आणि अमराई संघाची बऱ्यापैकी मदार ती मात्र विजय पवारवरती असणार आहेत, कारण दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत। यावेळेस कार्पेट लेवलचा फटका, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते, मागे धडला आदित्यने विजय पवारला, नुकसान टळलं, कुठलाही मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही तो मात्र आदित्यने माघारी धाडलं आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव होतोय। चांगली गोलंदाजी, अजूनपर्यंत पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जिथे चौकार षटकार येत असतात त्या ठिकाणी कुठलाही चौकार येत नाहीये आणि हा पहिला गडी बात होतो। पॉइंट क्षेत्रात आपण पाहतोय सौरभ बहुतेक असावा त्या ठिकाणी आणि झेल पकडली त्याने, पहिला गडी बाद होतोय तो मात्र आदित्यच्या स्वरूपात अमराई संघाचा। तर प्लेयर चेंज केला जातोय सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी 11व्या प्रतिनिधीच्या स्वरूपात जातोय। तर पहिलं षटक संपलं या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय अमराई संघ जाऊन पोहोचलाय एक गड्याच्या मोबदल्यात 3 या धावसंख्येवरती। खूप चांगली गोलंदाजी केली, पॉवर प्लेचं षटक असतं ज्या ठिकाणी 10-12 धाबा येत असतात सहजासहजी, कारण चेंडूला ढकललं की चौकाराच्या दिशेने जात असतो, 38 सर्कलच्या बाहेर दोनच क्षेत्ररक्षक असतात आणि अशा वेळेस फक्त 3 धाबा देणं चांगली गोलंदाजी। तर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार, गोलंदाज निवडलाय तो मात्र वंजारपाडा संघाने कुमार विरले, एक वेगवान गोलंदाज। तर पुन्हा
पंच आपण सक्त ताकीद द्यायचे, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याच्याकडे आपण पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे। तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार कुमार विरले, मात्र गोलंदाजी मार्क वरती आणि समोर असणार तो मात्र विजय पवार, त्याच्या साथीला सुधीर पवार, एक आक्रमक फलंदाज सुधीर पवार, डावखुरा आक्रमक फलंदाज। यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न लोअर फुलटॉस करून बनवला या ठिकाणी विजय पवारने, एकेरी धाव, लॉंग ऑफ मध्ये गेलेला हा चेंडू रंगलत गेला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं आणि एक धाव कंप्लीट होते, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एक गड्याच्या मोबदल्यात चार या धावसंख्येवरती। आता कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील सुधीर पवारला, सुधीर पवार मध्ये ती क्षमता आहे कारण कर्जत प्रीमियर लीग मध्ये बऱ्याचदा या खेळाडूने आपल्या ज्या फ्रँचायझीसाठी तो खेळत असतो त्या फ्रँचायझीला कधी नाराज केले नाही या सुधीर पवारने, आणि या वेळेस मात्र अंजबच्या मैदानावरती हा सुधीर पवार हा कशा प्रकारे कामगिरी करणार ते मात्र वंजारपाडा संघाविरुद्ध खेळताना तर पाहतोय। थोडी साईड चेंज केले, पुन्हा एकदा येणार कुमार विरले, समोर आहे तो मात्र फलंदाज सुधीर पवार। वेगवान शॉर्ट पिच चेंडू, वेग बघा, भन्नाट वेगाने अचूक टप्प्यावरती टाकलेला कुमार विरलेचा चेंडू सुधीर पवारला, मात्र पहिला चेंडू फारसा निरखून पाहता आला नाही या ठिकाणी आणि चेंडू निर्धाव। डॉट बॉल, डॉट बॉल, हे प्रेशर आहे या ठिकाणी, प्रेशर निर्माण केलं जातंय ते मात्र आमराई संघावरती कारण गोलंदाजी तितक्या ताकदीची होते, संकेत असेल कुमार असेल। पुन्हा एकदा वेगवान चेंडू यष्ट्यान वरून जाणारा निर्धाव चेंडू, ही गती आहे कुमारची, ही ओळख आहे कुमारची खऱ्या अर्थाने। तीन चेंडू झाले, तीन चेंडू एकच धाव बांधून ठेवलंय अक्षरशः, कुठल्याही प्रकारचं धाव येत नाही अजूनपर्यंत। दुसरे षटक सुरू झाले, नऊ चेंडू झालेत, एकही चौकार मात्र अद्याप या पारीमध्ये आलेला नाहीये। पुन्हा एकदा वेग बघा, एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, काय गोलंदाजी होते कुमार विरले, बॅक टू बॅक तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव होतोय। खडे जे खडे राहिले ते मात्र सुधीर पवार, परंतु सुधीर पवार मध्ये जी ताकद आहे, जरी तीन चेंडू मात्र निर्धाव खेळले असले तरी एका षटकाराने किंवा एका चौकाराने आपल्या संघाला मात्र पूर्ववत आणून ठेवू शकतात ही ताकद आहे त्यांमध्ये। पुढे सरसावले यावेळी आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव कंप्लीट केली जाते पाच या धावसंख्येवरती। धावांचा दुष्काळ, तुटवडा मात्र या ठिकाणी अमराई संघासाठी दिसून येतोय। मदार असेल विजय पवारवरती मोठी कारण तो अजूनही मैदानावरती स्थिर आहे, त्यामध्ये जी ताकद आहे कारण कर्जतच्या बाहेर कर्जत इलेव्हन मध्ये खेळणारा हा विजय पवार आहे, त्याची ओळख आहे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये। आणि या विजय पवारवरती आणि सुधीर पवारवरती मदार असेल ती मात्र अमराई संघाची, परंतु सध्या हावी ठरतोय चेंज द गेम वंजारपाडा बी। वेगवान चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेतून जाणार आहे चेंडू, अतिरिक्त एक्सटेंडच्या बाहेर आले होते सुधीर पवार, चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षक पियुष बाबरे यांच्या हातामध्ये। दुसरं षटक मात्र या ठिकाणी संपलं, ज्या ठिकाणी कुमार विरले या गोलंदाजाने अमराई संघाला धावा दिला ते केवळ आणि केवळ दोन, चार चेंडू निर्धाव टाकले वेगवान चेंडू। दोन षटक संपली, दोन षटकांमध्ये एक गडी बाद केला संकेतने, चांगला आदित्यच्या स्वरूपात हा विकेट होती आणि आता धावा लागल्या त्या धाव फलकावरती केवळ आणि केवळ आठ धावा, पाच क्षमा असावी पाच धावा कारण संकेतने दिल्या होत्या तीन आणि आदित्य कुमार हा त्याच्याही पेक्षा कंजूस निघाला, त्याने केवळ धावा दिला त्या मात्र दोन। आता तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी वंजारपाडा संघाचा मात्र संघ कर्णधाराने गोलंदाज निवडलाय, तो मात्र एक फिरकीचा जादूगार ज्याच्याकडे फिरकीची जादू देखील आहे आणि वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता देखील असेल, म्हणजे व्हेरिएशनचा बादशाह तो मात्र सौरभ बाबरे। समोर फलंदाज असणार तो मात्र सुधीर पवार, याला मात्र आता करामत करावी लागणार कारण 12 चेंडू शिल्लक आहेत, या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जर कमावल्या अमराई संघाने तर मात्र एक चांगली फाईट या मैदानावरती या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल आपल्याला। पुन्हा एकदा सुरुवात होणार तिसऱ्या षटकाला सौरभ बाबरे,
समोर टाकला समोर टाकला, परंतु या वेळेस थोडा सा शॉर्ट पिचच्या इराद्याने मात्र सुधीर पवार वेट करत होते, परंतु चांगल्या प्रकारचा चेंडू हाताला, चेंडू पुन्हा एकदा पियुष बाबरेंना या वेळेस जास्त त्रास होतोय, कारण प्रत्येक चेंडू त्यांच्या हातामध्ये जातोय, हे श्रेय मात्र गोलंदाजांचं आहे, चांगली गोलंदाजी होते, वर्चस्व गाजवलंय या गोलंदाजांनी अमराई संघाच्या या फलंदाजांवरती। दुसरा चेंडू या वेळेस फिरकी, मी म्हटलं होतं की व्हेरिएशन व्हेरिएशनचा बादशाह आहे, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे, सहाच्या सहा चेंडू वेगवेगळ्या टप्प्यातल्या दिशेने वळवण्याची जी ताकद आहे ना या सौरभची, ही लाजवाब आहे। आणि दोन्ही चेंडूवरती पुन्हा एकदा या ठिकाणी सरळ निर्धाव चेंडू घोषित केले जातात ते मात्र पंचांकडून। पाच धावा, केवळ पाच धावा, आतापर्यंत या ठिकाणी 14 चेंडू झाले, 14 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ पाच धावा, आणि नितेश तेरे सांगतील या ठिकाणी 9 चेंडू डॉट, एक विशेष कौतुक असेल मात्र या गोलंदाजांचं। बघा यावेळेस पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू वळण घेऊन या ठिकाणी ऑफकटर टाकण्याचा प्रयत्न केला, तो मात्र या सुधीर पवारसाठी एकेरी धाव मिळाली जाते, आणि या एकेरी धावेने जे धावसंख्या मात्र स्थिरावत चाललेली होती तिला कुठेतरी थोडस पुश करण्याचा प्रयत्न केला तो सुधीर पवारने, एक धाव मिळाली, 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला अमराई संघ। क्षेत्ररक्षण बदललं जातं, कारण आपण पाहतो की ज्या ज्या वेळेस क्रीडांगणावरती लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समॅन असतो त्या त्या वेळेस मात्र पंचांची देखील तसदी होते, पंचांना देखील आपली साईड चेंज करावी लागते आणि क्षेत्ररक्षकांना देखील आपली साईड चेंज करावी लागते, बदल करावा लागतो, व्यूहरचना आखावी लागते की कशा प्रकारे एखादा फलंदाज फलंदाजी करेल, त्यानुसार मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा संघ कर्णधार क्षेत्ररक्षण बदलत असतो। विजय पवार या वेळेस सलामीला गेलेत, आता जबाबदारीने फलंदाजी करणार का, कारण आक्रमणाची गरज आहे, या आक्रमणाची जबाबदारी असताना देखील पुन्हा एकदा गोलंदाज हावी ठरतोय तो मात्र फलंदाजावरती सौरभ बाबरे, एकेरी धाव 6 धाव संख्या, 7 धावा, तिसरं षटक संपण्याच्या मार्गावर आहे, 2 उर्वरित चेंडू शिल्लक आहेत। हे देखील विशेष आहे की 2 पेक्षा फक्त एकच दुहेरी धाव आले आणि त्या 2 पेक्षा एकही जास्त धाव आलेली नाहीये, बांधून ठेवले, गोलंदाजी लाजवाब आहे। पुढ्यात टाकला पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेळलाय फटका सुधीर पवारने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फेकी की जाते करण, त्या ठिकाणी चित्त्याच्या चपलाईने जाणारा हा खेळाडू आहे, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मानला जातो तो, चेंज द गेम वंजारपाडा बी मध्ये करण बाबरे, आणि त्याने चेंडू हाताला, केवळ एकच धाव मिळाली, 8 धावा। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जातंय, कारण आता विजय पवार स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय। अथर्व श्रवण 11 या नावाने मात्र हा पुरस्कृत संघ आहे, चेंज द गेम वंजारपाडा बी, वळण घेणारा चेंडू, स्लोअर वन चेंडू, वेट करत होते विजय पवार वेगवान चेंडूची, आणि अशा परिस्थितीत सौरभने मात्र पुन्हा एकदा चकवलं, तिसरं षटक संपलं, संकेतने दिल्या 3 धावा, कुमारने दिल्या 2 धावा आणि सौरभने दिल्या त्या मात्र 3 धावा, काय गोलंदाजी आहे। आता शेवटचं षटक असणार आहे, त्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा करणार, विचार करावा लागेल विजय पवारला, विचार करावा लागेल सुधीर पवारला, आपल्या संघाला मात्र एका प्रतिष्ठेच्या धावसंख्येपर्यंत जर न्यायचं असेल तर आता आपली ताकद दाखवावी लागेल, आपल्या अमराई संघाची ताकद मात्र या मैदानावरती दाखवावी लागेल। पुढचा गोलंदाज एक दर्जेदार गोलंदाजांचा भरणा असलेला हा अथर्व श्रवण 11 या नावाने खेळणारा चेंज द गेम वंजारपाडा बी संघ चौथा गोलंदाज घेऊन येतोय तो मात्र वैभव माली। नक्कीच बऱ्याचदा हा फॉर्म असतो प्रत्येक खेळाडूचा, बऱ्याचदा एखादा गोलंदाज बऱ्याचदा पॉवर प्लेचा षटक टाकत असतो परंतु कधी कधी बॅट बॅच मध्ये असतो आणि म्हणून त्याला कुठेतरी बॅकफूट वरती जावं लागतं, परंतु बॅकफूट वरती जाऊन पुन्हा एकदा त्याचा आत्मविश्वास आपल्या संघालाच वाढवावा लागतो आणि ते संघ सहकार्यच करू शकतात।
जर एखाद्या खेळाडूचा कॉन्फिडन्स लो असेल तर संघ सहकार्यांनी त्याला सांभाळून घेतलं पाहिजे। तर अशा प्रकारे चौथं षटक घेऊन येतोय वैभव वाली। आता आमराई संघ चौकार षटकारांची आतषबाजी करणार का पुन्हा गोलंदाज हवी ठरणार। पुन्हा एकदा पुढे टाकलाय फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय फटका फसलाय मिड विकेट मध्ये सौरभ येतोय त्या ठिकाणी झेल पकडली जातीये दुसऱ्या क्रमांकाचा गडी बाद होतोय आमराई संघाचा सुधीर पवार बॅक टू पवेलियन। निर्णय आतापर्यंत आपण पाहिले राजेश जी भोईर असतील आमचे डान्सिंग अंपायर संदीप जी गायकवाड सबसे कातील संदीप गायकवाड अशा प्रकारची आदा त्यांची असते। काल आपण त्यांचा डान्स देखील पाहिला खूप चांगला म्हणजे दिवसेंदिवस या त्यांची जी पंचगिरी असेल किंवा अंपायरिंग किंवा कॉमेंट्री देखील असेल दिवसेंदिवस त्यांचा देखील चांगल्या प्रकारचा विकास होतोय। आमचे अजय डायरे यांचा तर नादच नाही कारण त्यांची जी भाषा शैली आहे ती खूप दर्जेदार आहे एकही चुकीचा शब्द मात्र त्यांच्याकडून कधी पडत नसतो। आणि एखाद्या महान व्यक्तींचं स्वागत कसं करावं किंवा एखाद्या लहान थोरांचं स्वागत कसं करावं ते मात्र अजय डायरे यांच्याकडून शिकावं। आपण शिवम लोभीला देखील आपण पाहिलं या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये शिवम लोभी आणि संपूर्ण योगेश वाघ यांनी देखील आपल्याला मंत्रमुग्ध केलं आणि शेवटच्या दिवसात देखील आपण योगेश वाघ यांना पाहणार आहोत। तत्पूर्वी दुसरा एक गडी बाद तिसऱ्या क्रमांकाचा गडी देखील बाद होतोय सलग दोन चेंडूवरती दोन गडी मिळवले ते मात्र वैभव माऊलीने। अमराई संघ आत्मविश्वास जणू काय गमावून आपल्या घरी ठेवून आलाय किंवा गमावून बसलेला हा संघ सध्या तरी मैदानामध्ये दिसतोय संपूर्ण खांदे त्यांचे झुकलेले दिसतायत परंतु अशा मधूनच ज्या वेळेस सगळं काही संपलेलं असतं त्याच वेळेस खरी उभारी घेण्याचा क्षण असतो आणि तो क्षण मात्र येणार का अजूनही चार चेंडू मध्ये आहेत आणि चार चेंडूंमध्ये सन्मानजनक थोडीफार धावसंख्या जर उभारू शकला तर विजय पवार मध्ये ती ताकद आहे की वंजारपाडा संघाला देखील बाद करू शकतात चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतात। येस आम्ही देखील वाट पाहत होतो की कर्जतचं म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये किंवा कर्जत लेदर क्रिकेटमध्ये सागर सावंत यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं कारण कर्जतचं नाव उंचावणारा हा खेळाडू म्हणजे सागर सावंत आम्ही त्यांची देखील वाट पाहत होतो परंतु त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी या सामन्यामध्ये आपणास पाहायला मिळते आणि त्यामुळेच की काय अमराई संघ सध्या तरी आत्मविश्वास गमावलेला संघ सध्या या मैदानामध्ये दिसतोय पंचांनी बाद घोषित केले धावबाद होतोय विजय पवारने थोडीस आपल्याला संधी घेतली की आपण दोन तीन चेंडू शेवटचे खेळू आणि एखादा षटकार किंवा एखादा चौकार जो अजूनपर्यंत चौथ्या षटकापर्यंत आलेला नाही तो एखादा चौकार किंवा एखादा षटकार जरी लगावला तरी आमचा आत्मविश्वास थोडा तरी वाढेल। परंतु गोलंदाजी मी प्रेक्षकांना किंवा मान्यवरांना देखील विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो कारण अथर्व श्रवण इलेव्हन चेंज द गेम वंजारपाडा बी संघाने काय गोलंदाजी केली लाजवाब गोलंदाजी। एका दर्जेदार संघाला अशा प्रकारे बांधून ठेवणं म्हणजे हा गोलंदाजीचा क्लास आहे। नवीन फलंदाज सूरज तर विजय पवार स्ट्राइक एंड वरती तीन चेंडू झालेत दोन विकेट तीन विकेट गेलेत एक रनआउटच्या स्वरूपात वेगवान चेंडू आणि संकेत बाबरे बघा यष्ट्यांना चिटकून आहेत वेगवान गोलंदाजावरती क्लोज यष्टी रक्षण करणं तितकंच धोक्याचं देखील असतं परंतु अशा परिस्थितीत देखील चांगलं यष्टी रक्षण केलं जातं इथे मात्र संकेत कडून। तर बालादादा धनवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय कारण कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हा पहिला चौकार येतोय आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा अमराई संघाचा पहिला चौकार। हेमंत गुरव कर्जतचे सिनियर क्रिकेटर आणि बालाजी धनवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे
महाविकास आघाडी चषक 2023 मध्ये या संपूर्ण आयोजनातर्फे आपलं सहर्ष स्वागत। तर पराग शिंदे आमचे मित्र ते देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपलं देखील आम्ही या हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो। चांगला क्रिकेटर आहे, या वेळेस फटका येतोय, उशिरा का होईना विजय पवार थोडासा नाराज असेल, कारण त्याचे बॅक फूट देखील या ठिकाणी सांगून जातात की कुठेतरी आम्ही कमी पडलो, कुठेतरी या धावा कमी पडतायत, परंतु आम्हाला या कमी धावसंख्येपर्यंत देखील हा शेवटचा षटकार आत्मविश्वास वाढवून जाणारा असेल का, कारण धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्या त्या 18-19 धावसंख्येची गरज असेल ती मात्र अथर्व श्रवण 11 चेंज द गेम वंजारपाडा बी संघाला, आणि यानंतर होणारा सामना असेल तो मात्र या तिसऱ्या रचनेमध्ये मालेगाव विपक्ष इंदगाव। तर या दोन्ही संघाच्या संघ कर्णधाराला विनंती करतो की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे, एक षटकाच्या आत जर कुठलाही संघ या ठिकाणी दाखल झाला नाही तर मात्र त्या संघाला मात्र 2 धावाची पेनल्टी असेल, आणि जर दोन्ही संघ उपस्थित झाले नाही तर मात्र 3 षटकाचा सामना असेल। तर या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण लगेचच मात्र या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे, एकीकडे असणार मालेगाव संघ, दुसरीकडे असणार इंदगाव संघ, आणि यानंतर मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी जॉईन होण्यास आमंत्रित करतो ते मात्र अजय सर। लिस्ट बनवली, आता मोठ्या लिस्ट मधून ड्रीम 11 विनर कोण ठरले बघायचंय, कदाचित ड्रीम 11 मी ठरलो तर मला अत्याधिक आनंद होईल। आज स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघात 2 खेळाडू सुचित धुळे आणि त्याचबरोबर रोहिदास जोगळे यांचा आज वाढदिवस आहे। सुचित धुळे आणि जोगळे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि सुचित आणि रोहिदास आपण जर क्रीडा मंचाच्या ठिकाणी असाल तर आपण स्टेज वरती यावं, सर्व आयोजकांच्या वतीने सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। तर यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी 2 कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हा, मालेगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत, तर इंदगाव टीमचे कॅप्टन आपणास रिक्वेस्ट आहे की आपण टॉस साठी यावं, फर्स्ट ओव्हर कम्प्लीट होण्याच्या आतमध्ये जर इंदगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आला नाही तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल, आणि जर आणखी उशीर केला तर पेनल्टी वाढत जाईल याची नोंद घ्या। मालेगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे इंदगाव टीम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण या मॅच मध्ये लो स्कोर मॅच आहे, कदाचित सौरभ आणि संकेतची बॅट जर तलपली तर संकेतने अंतराळ नीडच्या मैदानावरती जामरूम टीमच्या विरोधात फायनलची मॅच मला आताही आठवतीये 4 षटकाराने सामना फिनिश केला होता वेगवान गोलंदाजीच्या समोर संकेत बाबरेने, लक्ष आहे या मॅच मध्ये नितेश आम्हाला सांगतोय 29 धावा संख्येची गरज आहे। तर इंदगाव टीमचे कॅप्टन देखील येत आहेत, सर आपलं देखील स्वागत आहे। तर टॉस आम्ही या ठिकाणी करणार आहोत, आदरणीय जनार्दन ठोंबरे दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्यासाठी या मालेगाव टीमचे कॅप्टन यस किशोर सर टॉस साठी या आपण, आणि जनार्दन ठोंबरे दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी। तर मालेगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत, किशोर सर या आपण, दिग्गज कॅप्टन आहेत, आणि दुसऱ्या बाजूला इंदगाव टीमचे कॅप्टन, आणि टॉस आपण करतो जनार्दनजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते। पहिल्या फेरीत तिसरा सामना असेल आणि तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक 4 ओव्हरची मॅच असेल, दोन्ही कॅप्टन हेड टेल कॉइन आपल्याला दाखवण्यात येत आहे, इंदगाव टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल, येस किशोर आपण सॅटिस्फाय आहात,
छापा कॉल है इंदगाव टीम चा टॉस इथे उडवण्यात आला काटा टॉस जिंकले मालेगाव टीम ने एस किशोर सर आपला निर्णय बैटिंग करण्याचा निर्णय मालेगाव टीम ने स्वीकारलाय तर या ठिकाणी आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय किशोर सर बैटिंग आपण करणार आहात इंदगाव टीमचे कॅप्टन सुरेश सर आपण क्षेत्ररक्षण करणार आहात आपल्या टीमला सज्ज करा ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच आणि जाऊया इथे लक्ष छोटे 19 धावा संख्येचा आणि पहिल्याच बॉल वरती धावा फलक आपण पाहतोय दोन धावा ऑन बोर्ड आहे विजय पवार ऑलराउंडर खेळाडू विजयच्या समोर सौरभ बाबरेचा हा फटका गब्बर इज ऑन फायर सौरभ बाबरेचा येतोय इथे सीमा पार चौकार मी म्हटलो होतं की सौरभच कदाचित ड्रीम इलेव्हन च्या रेस मध्ये येईल मंगेश कर्डे यांनी माझं नाव आवर्जून नोंदवून ठेवलं कारण कालची नाईट देखील बक्षीस आलं आजच्या नाईट मध्ये देखील बक्षीस यावं ड्रीम इलेव्हन स्वप्न होतं कारण ड्रीम इलेव्हन मध्ये आयफोन जिंकणार आहे शेळूचे वसंत जाधव सर आणि ड्रीम इलेव्हन मध्ये लकी ड्रॉ आयफोन जिंकलाय मंगेश कर्डे तीच संकल्पना घेऊन आले चांगला चेंडू विजय पवारचा तीन बॉल धावाय सहा कारण ड्रीम इलेव्हन मध्ये बऱ्याचशा जणांनी नशीब आजमावलं पण स्वतः पाहिलं मी शेळूचे वसंत जाधव सर यांनी मात्र ड्रीम इलेव्हन मध्ये आयफोन जिंकला आणि त्यांचं स्वप्न खरं ठरलं तिथून माझा देखील ड्रीम इलेव्हन वरती विश्वास बसला मी देखील सुरुवात केली तीन बॉल सहा इथे मात्र चांगला चेंडू विजय पवारचा सौरभच्या समोर पहिल्यांदा विजय पवारने टॉस करत असताना सांगितलं की वंजारपाडा टीमच्या आगेस आम्ही कधीही खेळलो नाही आज विजय आणि सुधीर हे दोन सिनियर प्लेयर होते बाकी अंडर 19 चे प्लेयर घेऊन विजय इथे पोहोचला आणि वंजारपाडा टीमने बॉलिंग जबरदस्त केली फलंदाजांना संधी दिली नाही विजय पहिल्या बॉल पासून शेवटपर्यंत होते पाहिजे तशी धावा संख्या उभारू शकले नाहीत आणि आता फक्त धावा इथून 13 करायचे वंजारपाडा टीमला सौरभ साठी हा चेंडू पुन्हा एकदा विजयने फसवलं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स सौरभ घेतोय विजय पवारच्या अगेन्स्ट अमराई टीमच्या अगेन्स्ट आणि पहिल्या पाच बॉल मध्ये धावा आले सहा लक्ष छोटे त्यामुळे फाइट करण्यासाठी जी सफिशियंट धावसंख्या हवी होती अमराई टीमला ती सफिशियंट धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा करू शकले चार ओव्हर मध्ये सौरभ या ठिकाणी जागा बनवत तिनेश स्टंपच्या समोर आला त्याने पंचांनी ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथून अनाऊन्स केलाय ओव्हरस्टेप नो बॉल एक रन ऍड होईल धावा संख्या 7 नेक्स्ट बॉल असेल वंजारपाडा टीम साठी फ्री हिट 7 धावा करायचे आता जुनई 12 धावा चर्चा करत असताना आमराई टीमचे सर्व गोलंदाज विजय आहेत बाकी इतर खेळाडू त्या ठिकाणी दाखल झालेत आणि पंचांशी चर्चा करत असताना यस यस अंपायर डिसिजन विल बी फायनल हे लक्षात असू द्या त्यामुळे पंचांशी एक एक फक्त ऍज अ कॅप्टन किंवा एक बॉलर दोन खेळाडूंच्या व्यतिरिक्त बाकी आपण तिथे गर्दी करू नका यस विजय विजय आणि सुधीर आपणास रिक्वेस्ट आहे दोन खेळाडू फक्त त्यांच्या व्यतिरिक्त कोणी चर्चा करू नका नो बॉल इथून फायनल डिसिजन पंचांचा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट 12 धावांची गरज आहे वंजारपाडा टीमला आजच्या लॉर्ड्स मधील दुसरा सामना आहे पहिला सामना कळंबोली टीमने जिंकलाय मास्टर माइंड दशरथ देशमुख मॅन ऑफ द मॅच ठरले पहिल्या सामन्याचे आणि आता दुसरा सामना वंजारपाडा विपक्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अमराईच्या अगेन्स्ट 7 आल्यात फ्री हिटसाठी बॅटर तयार सौरभ फटका चांगला प्रॉपर कनेक्ट पाठवलाय चेंडू सीमा पार ठोकलाय फ्रीट वरती षटकार ओव्हर केली फिनिश विजय पवारने धावा आल्या 13 करायच्या 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय कर्जत क्रिकेटची शान म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं पुरस्कार प्राप्त खेळाडू आदरणीय बाला धनवे सर या मंचावरती उपस्थित आहेत मी विनंती करतोय स्पर्धेचे आयोजक गणेशजी मोडक दादांना गणेश मोडक दादांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते बाला धनवे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा तर गणेश दादा आपण या ठिकाणी यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मंगेश कर्डे दादा आपणास विनंती करतो गणेश दादांना या ठिकाणी घेऊन यावं आणि आपल्या दोघांच्या शुभासे बाला धनवे सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये दिग्गज खेळाडू त्याचबरोबर पुरस्कार प्राप्त बाला धनवे सरांना गतवर्षी पुरस्कार देखील प्राप्त झाला अशा दिग्गज खेळाडूचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत मानाने सन्मानाने कर्जत टेनिस क्रिकेट गाजवणारा खेळाडू आणि विशेष म्हणजे मी पाहिलं होतं की बाळा धनवे सरांनी हेदवलीच्या टुर्नामेंट मध्ये 6 चेंडू मध्ये 6 चौकार ठोकले होते
आणि त्याचबरोबर भरपूर रेकॉर्ड म्हणजे कर्जत टेनी क्रिकेट मध्ये सर्वाधिक अर्धशतके ज्यांच्या नावावरती येते बाला धनवे सर म्हणजे हाफ सेंचुरियन खेळाडू कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये नंबर वन हाफ सेंचुरियन खेळाडू बाळा धनवे सर यांचा सन्मान महाविकास आघाडी चषकामध्ये आपण करतोय बाळा धनवे सरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत तदनंतर या मंचावरती आपण पाहतोय आणखी एक बाळा धनवे सरांच्या तालमीत घडलेले एक चांगले खेळाडू शिंदे कॉर्नरचे ओनर पराग शिंदे सर या ठिकाणी आहेत त्यांचा देखील सत्कार मी नरेशजी मिनमिने यांना विनंती करेल की शिंदे कॉर्नरचे ओनर आणि त्याचबरोबर एक आक्रमक खेळाडू पराग सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा मॅच सुरू आहे विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे दुसऱ्या बाजूला आम्ही पराग शिंदे सरांचा सन्मान करतोय कारण बाळा धनवे सर यांच्या अगदी बरोबरीने टीमला भरपूर वेळा विजयामध्ये याही खेळाडूचा वाटा राहिलाय तर पराग सरांचा सन्मान आम्ही करतोय यावेळेस कॅच ड्रॉप मागे चेंडू जातोय धावेसाठी प्रयत्न होईल मनपूर्वक स्वागत पराग सर आपलं देखील इथे रनआउटची संधी होती अमराई टीमला धावा मिळाला या बॉलवरती फक्त एकच धाव आली नितेश आम्हाला सांगतात अजून 5 धावा संख्येची गरज आहे चेंडू मात्र भरपूर आहेत कारण 16 चेंडू आणि 5 धावांची गरज हा सामना मात्र लवकर आटोक्यात येईल असं वाटत होतं आणि तोच प्रयत्न सध्या सौरभ बाबरे करतात बॉलिंग चांगली केली सौरभने बॅटिंग देखील सौरभने चांगली केली षटकार त्याच्या बॅट मधून आला आता विजयासाठी गरज आहे फक्त केवळ 5 धाव संख्येची अमराई टीम इथून फाईट बॅक कसा करेल सुधीर कदाचित किमान चेंडू लांबवण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे कारण ज्या ज्या वेळी तुम्ही पहिल्यांदा एकमेकांच्या समोर येतात सामना किती धावाने किती बॉल मध्ये तुम्ही पराभूत होता याची देखील नोंद केली जाते एक वेळ प्रेक्षक विसरतील पण तुमच्या अगेन्स्ट खेळणारा संघ त्याची नोंद कायम ठेवत असतो गोलंदाज तयार विजय या सुधीर येत आहेत गोलंदाजी मार्कवर 5 गरज आहे फटका फटका गब्बरच्या बॅटमधून मॅच विन होईल की कॅच चेंडू सीमा पार सामना जिंकलाय विनिंग शॉट षटकार ठोकलाय सौरभ बाबरेने आणि मॅन ऑफ द मॅच सा मानकरी ठरतोय बॉलिंग बॅटिंग मॅच विनिंग शॉट ज्याने ठोकला तो सौरभ बाबरे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ड्रीम इलेव्हन मॅन ऑफ द मॅच विनर ओव्हर टाकत असताना धावा खर्च केला फक्त 3 आणि बॅटिंग करत असताना धावा केला 16 त्या अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सौरभ बाबरेला मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करतोय